श्री स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर भक्त हो, आज आपण पाहणार आहोत यतिरायांचे आगमन झाले आणि अक्कलकोट पावन झाले, ते कसे झाले, स्वामींचा अवतार कसा झाला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एका ललिता पंचमीच्या दिवशी अक्कलकोटच्या वेशीवरील खंडेरायांचे ओट्यावर एक लंगोटीवाला बैरागी विसावला होता। रिसालदार नावाच्या गृहस्थाने या बैराग्याला बघितले व करावी जरा गंमत असे म्हणून ते बैरागाजवळ आला आणि सुरुवातीला त्याने या बैराग्याला काही प्रश्न विचारले, परंतु बैरागी आपल्याच नादात असल्याने त्याने रिसालदाराच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तरे दिले नाहीत। तेव्हा त्याला त्या बैरागाची आणखीनच चेष्टा करावीशी वाटली असे त्याला वाटले। तो म्हणाला, चिलीम पियोगे बाबा? हा हा क्यों नाही, लगाव चिलीम, बैरागी उत्तरला। रिसालदाराने बैरागाच्या हातात रिकामी चिलीम दिली। बैरागाने एक झुरका मारताच तिच्यात विस्तव व तंबाखू निर्माण झाला आणि बैरागी एटीत त्या गृहस्थाकडे बघत चिलीम ओढू लागला। हे पाहताच रिसालदार घाबरला, आपण समजतो तसा हा बैरागी कोणी सर्वसामान्य नाही, हा फार मोठा अवलिया असावा। अशा योगी पुरुषाची आपण चेष्टा केली, आता आपण नक्कीच काहीतरी शिक्षा होणार। या विचाराने त्या बैरागाच्या पायावर डोके ठेवून त्याने त्याची क्षमा मागितली व गर्जना केली, श्री स्वामी समर्थ महाराज, या योगी पुरुषास योग्य ठिकाणी नेऊन त्याची सोय करावी असा विचार रिसालदाराच्या मनात आला। तेव्हा अक्कलकोटमधील चोळप्पा नावाचे गृहस्थेतूनच गावात जाण्यास निघाले। ते स्वामींना पाहिले व त्याला हाक मारली व म्हणाले, काय रे चोळ्या, मला विसरला का? आणि त्याला उभयंताच्या नावात्याची जन्मापासूनची ओळख दिली। त्याबरोबर चोळप्पाने त्यांना आपल्या घरी नेले, त्यांना आंघोळ घालून त्याची पूजा केली, गरम गरम ताट जेवायला समोर ठेवून भोजन करण्याची विनंती केली, परंतु स्वामी जेवण घेईना। तेव्हा चोळप्पाने त्यांना भरवले आणि त्यावेळी स्वामी जेवले। असे होते स्वामींच्या आणि चोळप्पाचे नाते, गुरुभक्ताच्या नात्याच्या पलीकडचे। स्वामी चोळप्पाशी आपले नाते सांगताना म्हणत, सप्तजन्माचा पिता पुत्र तसा माझा चोळप्पा। स्वामींच्या सहवासाने दिवसेंदिवस चोळप्पाची त्याच्यावरील भक्ती वाढतच गेली। चोळप्पा हा महाराजांचा पहिला निस्सीम भक्त होता। तर भक्त हो, कशी झाली चोळप्पा आणि स्वामींची भेट हेही या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आणि स्वामींनी अक्कलकोटला कसे आले हेही आपण पाहिले। तर तुम्हाला हा कसा व्हिडिओ वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि सर्वजण एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ। आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।